सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेलं उजनी धरण जे आहे ते आता खालावलेलं आहे. तब्बल 20% पाणी साठा जो आहे तो धरणामध्ये शिल्लक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावरती खरं तर तीव्र पाणी टंचाईचं संकट जे आहे ते ओढावणार आहे. खरं तर उजनी धरण हे 66% भरलेलं होतं, मात्र गेल्या 90 दिवसामध्ये यातील 40% पाणी जे आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. शेतकऱ्यांमधून देखील नाराजी मोठ्या प्रमाणात आहे की चुकीच्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन केल्यामुळे हे पाणी जे आहे ते घटल्याचं बोललं जात आहे. खरं तर पावसाअभावी यंदाच्या वर्षी 66% धरण जे भरलेलं होतं त्यामुळे 3 महिन्यात केवळ ते धरण 20% आलेलं आहे. त्यामुळे इथून पुढचे 6 महिने कशा पद्धतीनं काढायचे हा यक्षप्रश्न जो आहे तो सोलापूरकरांसमोर उभा ठाकलेला आहे. खरं तर या संपूर्ण पाणी टंचाईमुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा देखील सुरू करण्यात आलेला आहे आणि एकूणच पुढचे 6 ते 7 महिने कशा पद्धतीने हे पाणी पुरवायचं हा देखील प्रश्न या संपूर्ण प्रशासनासमोर असणार आहे. मार्चपर्यंत खरं तर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होऊ शकतो अशी एकंदरीत स्थिती आहे. कारण मागील वर्षी याच दिवसामध्ये धरणामध्ये जवळपास 108% पाणी साठा जो आहे तो शिल्लक होता. यंदाच्या वर्षी मात्र केवळ 20% पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांमधून मोठी नाराजी जी आहे ती ओढवली जाऊ शकते आणि ह्या 20% पाणी पुढील 6 महिने कशा पद्धतीने टिकवणार ही देखील मोठी परीक्षा जी आहे ती प्रशासनासमोर असणार आहे. त्यामुळे आता नक्की कशा पद्धतीनं यातून मार्ग निघतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विरोध उमाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.